नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला इको कारची धडक, पिता पुत्र ठार। रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या इको कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिता पुत्र ठार झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावरील वडाची वाडी येथे रविवारी दिनांक 19/12/2021 रोजी सकाळी 6 वाजता घडली। दीपक दगडू उबाळे, राहुल दीपक उबाळे दोघंही राहणार चेंबूर मुंबई, अशी अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत। इको कार क्रमांक MH04DK1113 मधून देवदर्शनासाठी मुंबई येथून देवदर्शनासाठी दीपक दगडू उबाळे, राहुल दीपक उबाळे, अमोल दीपक पवार राहणार मरळ मुंबई, सुखदेव गजानन शिंदे राहणार आंबेवाडी ठाणे, असे 4 जण निघाले होते। त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाची वाडी हद्दीत आली असताना नीलकमल हॉटेलसमोर रस्त्यावर उभे असलेल्या माल ट्रक क्रमांक MH11 7149 पाठीमागून जाऊन जोरात धडकली। यामध्ये दीपक दगडू उबाळे वय 50 यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांचा मुलगा राहुल दीपक उबाळे वय 26 याचा उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला। त्यांच्यासोबत असलेला अमोल दीपक पवार वय 26 याची प्रकृती चिंताजनक असून चालक सुखदेव गजानन शिंदे हेही जखमी आहेत। अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठवले। देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिता पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूच्या अपघाताची खबर सावळेश्वर टोल नाक्याच्या पथकाने अमर डोबे यांनी मोहोळ पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे अपघाताचा तपास करीत आहेत। प्रतिनिधी विजय ढमढेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।